नमस्कार मित्रांनो, मराठीतून पायथॉन या व्हिडिओ श्रृंखलेतील या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास आणि क्लास व्हेरिएबल्स तसेच मेथड कशा तयार करायच्या हे उदाहरणासहित बघितलं. ह्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक पायरी पुढे जाणार आहोत. क्लासमध्ये असणारे इन्स्टन्स व्हेरिएबल्स कसे बनवायचे आणि त्याचा वापर करून तुम्ही मेथड कशा पद्धतीने लिहिणार आहात हे एक एक पायरीने आपण बघणार आहोत. सर्वप्रथम एक क्लास तयार करूया. जसा मागच्या व्हिडिओमध्ये आपण तयार केला होता तसाच क्लास ह्या व्हिडिओमध्ये देखील तयार करूया. समजा माझ्या क्लासचं नाव आहे पर्सन आणि या पर्सन क्लासच्या आतमध्ये मला एक क्लास व्हेरिएबल लिहायचं आहे. जसं त्याचं नाव असेल समजा सिटी आणि सिटी आहे पुणे. मला जर क्लासमध्ये इन्स्टन्स व्हेरिएबल बनवायचे असतील, हे माझं क्लासचं नाव आहे आणि ही हे माझं क्लास व्हेरिएबल आहे. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की क्लास व्हेरिएबलमध्ये जी व्हॅल्यू आपण देतो ती व्हॅल्यू त्या क्लासच्या सर्व ऑब्जेक्टला समान असते, परंतु इन्स्टन्स व्हेरिएबलला दिलेली जी व्हॅल्यू आहे ती प्रत्येक क्लासच्या ऑब्जेक्टला वेगवेगळी असणार आहे. मग इन्स्टन्स व्हेरिएबल कसे बनवायचे? इन्स्टन्स व्हेरिएबल्स एखाद्या क्लाससाठी तयार करण्याकरता आपल्याला एका विशिष्ट मेथडचा वापर करायचा असतो. म्हणजे क्लासच्या आतमध्ये असणारी अशी मेथड जी क्लासचा ऑब्जेक्ट जेव्हा बनवला जातो त्यावेळेस सर्वप्रथम कॉल होते, त्या मेथडला म्हणतात कन्स्ट्रक्टर. तर मी या ठिकाणी डिफाईन करतो एक कन्स्ट्रक्टर. बघा, डिफाईन अंडरस्कोर अंडरस्कोर, दोन वेळा अंडरस्कोर आहेत, त्यानंतर इनिट अंडरस्कोर अंडरस्कोर. इनिटच्या आधी दोन अंडरस्कोर आणि इनिटच्या नंतर दोन अंडरस्कोर देऊन मी या मेथडचं नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि राऊंड ब्रॅकेट देऊन याला पुन्हा जसं मागच्या वेळेस आपण बघितलं इथे मी सेल्फ लिहितो आहे. सेल्फ म्हणजे याच क्लासचा ऑब्जेक्ट, त्याला म्हणतात सेल्फ. तुम्हाला जर सी प्लस प्लस किंवा जावा माहीत असेल तर त्यामध्ये दिस नावाचा एक कीवर्ड आहे. तशाच पद्धतीने बहुधा तशाच पद्धतीने सेल्फचा वापर ह्या ठिकाणी पायथॉनमध्ये केला जातो. आता इनिट याला आपण कन्स्ट्रक्टर म्हणूया. याला हे आहे क्लास व्हेरिएबल आणि ह्या मेथडला कन्स्ट्रक्टर असे म्हणतात. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? कन्स्ट्रक्टर ही अशी मेथड आहे जी जेव्हा ऑब्जेक्ट तयार केला जातो त्यावेळेस आपोआप कॉल होते आणि त्याच्या आतमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या सर्व एक्झिक्यूट केल्या जातात. चला तर बघूया. याच्या आतमध्ये मी एक साधा एक प्रिंट स्टेटमेंट लिहितो. ऑब्जेक्ट क्रिएटेड, ठीक आहे, ऑब्जेक्ट क्रिएटेड मी अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस मी सर्वप्रथम क्लासचा ऑब्जेक्ट तयार करेल त्यावेळेस आपोआप कन्स्ट्रक्टर कॉल केला जाईल आणि स्क्रीनवरती तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएटेड असं प्रिंट झालेला दिसेल. ही झाली पहिली मेथड, ज्याला आपण कन्स्ट्रक्टर म्हणूया. आणि दुसरी जी मेथड आहे ती समजा मी शो लिहिली आणि ह्या शो मेथडच्या आतमध्ये मी हॅलो वर्ल्ड असं प्रिंट करतोय. ही झाली तुमची इन्स्टन्स मेथड किंवा फक्त मेथड मेथड अथवा फंक्शन. आणि जसं मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं इथे सेल्फ लिहिणं अनिवार्य आहे. प्रत्येक मेथडचं जे पहिलं पॅरामीटर आहे कन्स्ट्रक्टर पकडून पहिलं पॅरामीटर सेल्फ असणं गरजेचं आहे. तर आता ह्या क्लासमध्ये आपण एक क्लास व्हेरिएबल लिहिलेला आहे हा, ज्याची व्हॅल्यू सगळ्या ऑब्जेक्टला सारखी असेल. बघूया आपण ते. आणि हा जो आहे हा कन्स्ट्रक्टर आहे हा आपोआप कॉल केला जातो जेव्हा जेव्हा ऑब्जेक्ट तयार केला जाईल. आणि ही जी मेथड आहे ही जशी आपण मागच्या वेळेससुद्धा बघितली डॉट ऑपरेटरचा वापर करून आपण इथे कॉल करू शकतो. हे एक सर्वसाधारण स्वरूप मी या क्लाससाठी बनवलेलं आहे. आता हे फक्त एक स्वरूप तयार झालेलं आहे, हे स्ट्रक्चर आहे. मला याचा वापर कसा करायचा आहे? याचा वापर करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ह्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवावं लागेल. क्लासचा ऑब्जेक्ट कसा बनवायचा? त्यासाठी एक साधी सरळ मेथड आहे. सर्वप्रथम तुम्ही ठरवा की तुमच्या क्लासला ऑब्जेक्टला नाव काय असायला हवं. समजा मी क्लासच्या ऑब्जेक्टला नाव दिलं P1 इक्वल टू, म्हणजे क्लास
जसं मी सांगितलं, क्लास हे स्ट्रक्चर आहे, स्केलेटन आहे, ब्लूप्रिंट आहे. म्हणजे ऑब्जेक्टच्या आतमध्ये कोणत्या गोष्टी असायला हव्यात हे क्लास सांगतो. कोणत्या असायला हव्यात तो प्रत्यक्ष त्याला कोणत्याही प्रकारची मेमरी देत नाही. म्हणजे रॅममध्ये हा ऑब्जेक्ट तयार, क्लास तयार नाही होत. तो तयार केव्हा होतो? जेव्हा आपण त्याला ऑब्जेक्ट तयार करतो. ऑब्जेक्ट तयार करणं म्हणजे त्याला व्हॅल्यू पास करणं आणि एक प्रकारे मेमरी असाईन करणं. पर्सन, P1च्या पुढे क्लासचं नाव द्या आणि त्याला पुढे राऊंड ब्रॅकेट द्यायचे, जसं आपण फंक्शनसाठी करत असतो. त्या फंक्शनच्या नावापुढे राऊंड ब्रॅकेट असतात, पॅरेंथेसिस असतात. आणि मग फंक्शन कॉल केलं जातं आणि त्याची व्हॅल्यू आपण एका ठिकाणी साठवत असतो. अशाच पद्धतीने काहीसं पर्सन, इथे P1 लिहिलेलं आहे पर्सन. तर P1 हा झाला ऑब्जेक्ट. P1 जो आहे तो आहे माझा ऑब्जेक्ट. या हे जी ही जी लाईन लिहिलेली आहे मी, याद्वारे आपण या क्लासचा या ठिकाणी ऑब्जेक्ट तयार करत आहोत. ह्या क्लासचा ऑब्जेक्ट इथे तयार करत आहोत. म्हणजे क्लासच्या नावाच्या पुढे तुम्हाला हे राऊंड ब्रॅकेट द्यायचे आहेत. याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी आपण क्लासचा कन्स्ट्रक्टर, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल करत आहोत. म्हणजे हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ह्या ठिकाणी कॉल करत आहोत. म्हणजे जेव्हा क्लासचा ऑब्जेक्ट तयार होईल त्यावेळेस आपोआप डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतो. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? ज्या कन्स्ट्रक्टरला सेल्फ वगळता इथं कोणतंही पॅरामीटर पास केलेलं नाही त्याला म्हणतात डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. बघा, मी ही लाईन रन केली आणि लाईन केल्या रन केल्याबरोबरच तुम्हाला इनिटमध्ये, म्हणजे ह्या अंडरस्कोर अंडरस्कोर इनिट अंडरस्कोर अंडरस्कोर नावाच्या फंक्शनमध्ये जे लिहिलेलं आहे ते कॉल झालं. कसं? तसं मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं, हा एक कन्स्ट्रक्टर आहे. कन्स्ट्रक्टर केव्हा कॉल होतो? आपोआप कॉल होतो ज्यावेळेस क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला जाणार आहे. तर क्लासचा ऑब्जेक्ट इथे तयार झाला P1 आणि तिथे त्याचा कन्स्ट्रक्टरसुद्धा आपोआप कॉल झालेला आहे. P1 काय आहे? मी जर P1ला प्रिंट केलं तर तुम्हाला दिसेल, बघा, पर्सनचा ऑब्जेक्ट आहे. हा मेनमध्ये असणाऱ्या पर्सन क्लासचा ऑब्जेक्ट आहे. हा त्याचा हे त्याचा मेमरी ॲड्रेस आहे. आणि जर मी याचा डेटा टाईप चेक केला, बघा, मेन मेन फंक्शनच्या आतमध्ये जो पर्सन क्लास आहे त्याचा ऑब्जेक्ट आहे P1. आणि हे असं एकदाच करता येईल तुम्हाला असंही भाग नाही आहे. मी जर ह्या ठिकाणी दुसरा एक ऑब्जेक्ट तयार केला P2, जसं यापूर्वी आपण बघितलं आहे की क्लासचे कितीही ऑब्जेक्ट आपण तयार करू शकतो. प्रत्येकासाठी त्यांची व्हॅल्यू वेगवेगळी असू शकते. कोणत्या? क्लास व्हॅरिएबल्सची, सॉरी इन्स्टन्स व्हॅरिएबल्सची. क्लास व्हॅरिएबलची व्हॅल्यू सारखीच असणार आहे. बघा, आता P1 तयार झाला, P2 पण तयार झाला. P1 ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर ऑब्जेक्ट क्रिएटेड कॉल झालं, कन्स्ट्रक्टर आपोआप कॉल झाला इथे. आणि P2 केल्यानंतरसुद्धा कन्स्ट्रक्टर आपोआप कॉल झाला. मग याच्या आतमध्ये तुम्ही जे काही गोष्टी लिहाल त्या सर्वच्या सर्व जशाच्या तशा स्क्रीनवरती प्रिंट होणार आहेत. किंवा त्या सर्व काही स्टेटमेंट्स असतील, जे काय असतील, ते सर्वच्या सर्व तिथे रन होणार आहेत. मग तुमच्या तर्कबुद्धीचा वापर करून तुम्ही तिथे कोणतेही स्टेटमेंट्स लिहू शकता. हा झाला ऑब्जेक्ट क्रिएशनचा पार्ट. आता ऑब्जेक्ट तयार केल्यानंतर आपण ह्या ऑब्जेक्टचा वापर कसा करायचा आहे? समजा मला जर शो ही मेथड कॉल करायची असेल तर ती मेथड मला कॉल करण्यासाठी मी ह्या ऑब्जेक्टचा वापर करतो. कशा पद्धतीने? बघा, मेथड कॉल करण्यासाठी मी इथे P1 ऑब्जेक्टचं नाव डॉट डॉट, इथे दोन गोष्टी ज्या क्लासमध्ये असतात, पहिला आहे व्हॅरिएबल आणि दुसरा आहे मेथड, हे दोन्ही कॉल करू शकतो. मी इथे मेथड कॉल करायची, मला समजा शो मेथड मला कॉल करायची आहे P1 ऑब्जेक्टसाठी. तर P1 डॉट शो, का P1 हा पर्सन क्लासचा ऑब्जेक्ट आहे आणि पर्सन क्लासच्या आतमध्ये शो नावाची मेथड आहे, ती मला कॉल करायची आहे. बघा, P1 डॉट शो. शो मेथडमध्ये जे काय लिहिलेलं आहे ते तिथे जसंच्या तसं प्रिंट होणार आहे, हॅलो वर्ल्ड. अशाच पद्धतीने मी P2चा वापर करूनसुद्धा शो मेथड कॉल करू शकतो. म्हणजे ह्या ठिकाणी शो मेथड कॉल झालेली आहे P1साठी आणि ह्या ठिकाणी कॉल झाली आहे P2साठी. आता तसं पाहिलं दोघांमध्ये काहीच फरक नाही आहे. हा फरक केव्हा होईल? ज्यावेळेस आपण क्लासच्या आतमध्ये इन्स्टन्स व्हॅरिएबल्स तयार करू त्यावेळेस.
तर त्या इन्स्टन्स व्हेरिएबलची जी व्हॅल्यू असते ती प्रत्येक ऑब्जेक्टसाठी ही निरनिराळी असू शकते. ह्याला म्हणतात मेथड कॉल. अशा पद्धतीने तुम्ही मेथड कॉल करता. आणि जसं आपण मागच्या वेळेस बघितलं, सिटी हे जर नाव मला कॉल करायचं असेल तर मी ह्या क्लासच्या नावाचा वापर करत असतो. परंतु मी जर ऑब्जेक्टच्या नावाचा वापर केला p1 डॉट सिटी, तरीसुद्धा आपण हे व्हॅरिएबल इथे ॲक्सेस करू शकू. p1 डॉट सिटी आहे पुणे. आणि जर तुम्ही p2 डॉट सिटी गेलं तर त्याची व्हॅल्यू पण सारखीच आहे, कारण हे क्लास व्हॅरिएबल आहे. जे व्हॅरिएबल तुम्ही सर्वात सुरुवातीला क्लासमध्ये डिक्लेअर करत असता आणि त्याला काहीतरी व्हॅल्यू दिलेली असते, तर ती व्हॅल्यू ते व्हॅरिएबल क्लाससाठी बनवलेल्या सर्व ऑब्जेक्टसाठी समान असणार आहे. म्हणजे समजा एखाद्या ऑब्जेक्टने त्याची व्हॅल्यू बदलली जरी, तरी ती दुसऱ्या व्हॅरिएबलला जशीच्या तशी ॲप्लिकेबल राहील. कशा पद्धतीने? समजा p1 डॉट सिटी मी असं लिहिलं आणि पुढे मी याचं नाव बदलतो आहे, मुंबई करतो आहे. बघा p1 डॉट सिटी मी एक जसं बाकीचे व्हॅरिएबल्स आहेत तशा पद्धतीने या सिटीला आपण वापरू शकतो. आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती मी बदललेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय की मी p1चा वापर करून सिटीची व्हॅल्यू बदलली आहे. मी पर्सन डॉट सिटीचं वापरू शकतो. आणि जर मी आता p2 डॉट सिटी लिहिलं, बघा p2 डॉट सिटीची व्हॅल्यू आहे पुणे. ओके, p1 डॉट सिटी मुंबई, p2 डॉट सिटी या लिहिली आहे पुणे या ठिकाणी. तर मी याची व्हॅल्यू ह्या p1 डॉट सिटीमध्ये या ठिकाणी टाकलेली आहे. हे क्लास व्हेरिएबल्स डॉट ऑपरेटरचा वापर करून तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकता. आणि डॉट ऑपरेटरचा वापर करून आपण मेथडसुद्धा या ठिकाणी ॲक्सेस करू शकतो अशा पद्धतीने. हे एक आणखी एक थोडंसं पुढच्या पायरीतलं स्वरूप आहे या क्लासचं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, क्लासमध्ये जसं क्लास आणि प्रत्येक ऑब्जेक्टचा मी फरक सांगितला होता आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये, क्लासमध्ये जे ॲट्रिब्यूट्स असतात म्हणजे व्हॅरिएबल्स असतात त्याची नावं सारखी असतील, परंतु त्याच्यामध्ये असणारी जी माहिती आहे, जी व्हॅल्यू आहे, ती वेगवेगळी असते. हे कसं असू शकतं? तर त्यासाठी आपल्याला इन्स्टन्स व्हॅरिएबल तयार करावे लागतील. इन्स्टन्स व्हॅरिएबल म्हणजे असे व्हॅरिएबल्स आहेत ज्याची व्हॅल्यू प्रत्येक ऑब्जेक्टसाठी वेगळी वेगळी असते. ते कसे बनवायचे? त्याकरता आपण कन्स्ट्रक्टरचा वापर करू शकतो. चला कन्स्ट्रक्टरमध्ये येऊया. आता इथे मी इथे ऑब्जेक्ट क्रिएटेडच्या नंतर इथे एक एंटर केलेलं आहे आणि इथे एक व्हॅरिएबलचं नाव लिहितो, सेल्फ डॉट नेम. सेल्फ डॉट नेम आणि त्याला काहीतरी नाव देईल मी. समजा मी इथे नाव देतो तुषार. किंवा आपण ही व्हॅल्यू इथे थेट न देता आपण ही व्हॅल्यू इथून घेऊया. बघूया आपण कशा पद्धतीने. याला मी एक पॅरामीटर पास करतो आहे. कशाला? कन्स्ट्रक्टरला एक पॅरामीटर पास केलेला आहे, सेल्फ वगळता एक. तर एकच पॅरामीटर असं म्हटलं जाईल. आणि क्लासच्या आतमध्ये तुम्हाला इन्स्टन्स व्हॅरिएबल बनवायचं असेल तर पुन्हा सेल्फचा वापर करायचा आहे. सेल्फ डॉट आणि आता व्हॅरिएबलचं नाव द्या. म्हणजे समजा मी नाव दिलं नेम इज इक्वल टू एन. म्हणजे कन्स्ट्रक्टरला जी व्हॅल्यू आपण इथे पास करणार आहोत ऑब्जेक्ट बनवत असताना, ती व्हॅल्यू मी ह्या क्लासच्या सेल्फ व्हॅरिएबलला दिलेली आहे. पहिली व्हॅल्यू. समजा आणखी एक व्हॅल्यू मी पास करतो, कॉमा ए एम मार्क्स घेऊया. सो सेल्फ डॉट मार्क्स इज इक्वल टू एम. एनची जी व्हॅल्यू आहे ती नेम नावाच्या व्हॅरिएबलमध्ये साठवलेली आहे पर्सनसाठी, आणि एमची जी व्हॅल्यू आहे ती मार्क्स नावाच्या व्हॅल्यूमध्ये साठवली आहे पर्सनसाठी. आता नेम आणि मार्क्स हे जे दोन व्हॅरिएबल आहेत यांना म्हणतात इन्स्टन्स व्हॅरिएबल्स. इन्स्टन्स व्हॅरिएबल. या इन्स्टन्स व्हॅरिएबलचा अर्थ असा आहे की जेवढे क्लास तुम्ही तयार कराल, जेवढे ऑब्जेक्ट तुम्ही तयार कराल त्या क्लाससाठी, त्या प्रत्येक ऑब्जेक्टसाठी या व्हॅरिएबलची व्हॅल्यू ही वेगळी वेगळी असते. तर p1चं नाव वेगळं असेल, p2चं नाव वेगळं असेल, p1चे मार्क्स वेगळे असतील, p2चे मार्क्स वेगळे असतील. तर हे सगळ्या प्रकारचे व्हॅरिएबल तुम्ही इथे वापरू शकता. सगळ्या प्रकारचे म्हणजे इंटेजर असेल, फ्लोट असेल, स्ट्रिंग असेल, किंवा इतर आणखी कोणते टाईप्स असेल, लिस्ट असेल, टपल, सेट, डिक्शनरी, सर्व प्रकारचे व्हॅरिएबल्स तुम्हाला या ठिकाणी इथे वापरता येऊ शकतात. सेल्फ डॉट मार्क्स इक्वल टू एम.
आता मला समजा याने आपण हे ऑब्जेक्ट इनिशियलाइज केला, याला कन्स्ट्रक्टर का म्हणतात, कारण त्याने ऑब्जेक्ट इनिशियलाइज केला जातो म्हणून त्याला इनिट नाव दिलं आहे. इथे सी प्लसला जावामध्ये एक सर्वसामान्य नोटेशन कसं वापरलं जातं, क्लासचं आणि कन्स्ट्रक्टर नाव सारखं असतं. तुम्हाला जर सी प्लस प्लस किंवा जावा माहीत असेल तर कदाचित हे माहीत असेल की क्लासचं नाव आणि कन्स्ट्रक्टरचं नाव सारखं राहतं सी प्लस प्लस जावामध्ये, परंतु पायथॉनमध्ये असं नाही आहे. पायथॉनमध्ये प्रत्येक क्लासमध्ये इनिट नावाचं फंक्शन आपल्याला तयार करायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे ते व्हॅरिएबल्स तयार करू शकता, इन्स्टन्स व्हॅरिएबल्स. आता समजा हे इन्स्टन्स व्हॅरिएबल इथे तयार होतील, आपण बघूया ते कसे तयार होतात. याची व्हॅल्यू मला इथे शोमध्ये घ्यायची आहे, म्हणजे नेम आणि मार्क्स जे आहेत दोघे, यांची व्हॅल्यू मला शोमध्ये घ्यायची आहे. तर ती कशी घेणार, मी हॅलो वर्ल्डच्या जागेवरती इथे त्यांची व्हॅल्यू प्रिंट करतो. समजा नेम सेल्फ डॉट नेम आणि प्रिंट मार्क्स सेल्फ डॉट मार्क्स अशा पद्धतीने बघा. तर ह्या एका पर्टिक्युलर ऑब्जेक्टसाठी जर नेम आणि मार्क्स तयार झालेले असतील तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला इथे वापरायची असेल तर ती अशा पद्धतीने आपण वापरू शकतो मेथडने. बघूया याचा वापर कसा होऊ शकतो. मी इथे ऑब्जेक्ट क्रिएटेड जे लिहिले आहे हे काढून टाकतो. मी तुम्हाला इतकं तरी समजलं असेल की कन्स्ट्रक्टर केव्हा कॉल होतो, जेव्हा ऑब्जेक्ट तयार केला जाईल त्यावेळेस. त्याच्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी मी ती लाईन त्या ठिकाणी लिहिलेली होती. आता क्लास तर माझा तयार झाला, मी ती ही लाईन रन केलेली आहे. ठीक आहे, मी हे क्लास व्हॅरिएबल काढून टाकतो इथून, याचा तसा मला काही उपयोग नाही आता सध्या. मी फक्त एक कन्स्ट्रक्टर आणि एक मेथड या ठिकाणी इथे लिहिलेली आहे. आता मी हे दोन ऑब्जेक्ट तयार करतो, P1 आणि P2. आता इथे एरर दाखवली बघा, टाईप एरर. टाईप एरर का दाखवलेली आहे, मी जसं तुम्हाला मगाशी पण सांगितलं, पर्सन हा असा लिहिला आहे मी इथे, याला कोणत्याही प्रकारचे पॅरामीटर पास केलेले नाही आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ही पर्सन अशा पद्धतीने लिहिता त्यावेळेस हे इनिट मेथड कॉल होत असते. मग इनिट मेथडला तुम्ही बघू शकता इथे दोन पॅरामीटर आपण दिलेले आहेत, म्हणजे ऑब्जेक्ट तयार करत असताना आपल्याला हे दोन पॅरामीटर इथे लिहावे लागतील. चला तर समजा अजय आणि मार्क्स दिले आहे 78.56 पहिला ऑब्जेक्ट, आणि दुसरा नीमा 76.12 असे लिहिलेले आहेत. आता रन करतो, आता कोणत्याच प्रकारची एरर याने दाखवली नाही इथे. म्हणजे अजय ही व्हॅल्यू ही नेम एन व्हॅरिएबलमध्ये जाते आणि ती P1 साठी नेम नावाच्या व्हॅरिएबलमध्ये जाणार आहे. P1 साठी दुसऱ्या केसमध्ये 78.56 ही व्हॅल्यू इथे M मध्ये जाईल आणि ती P1 साठी M मधून मार्क्स नावाच्या व्हॅरिएबलमध्ये स्टोअर होणार आहे. म्हणजे P1 ऑब्जेक्टसाठी नेम सेल्फ डॉट नेम आहे अजय आणि P1 ऑब्जेक्टसाठी मार्क्स आहे 78.56. म्हणजे ह्या ऑब्जेक्टमध्ये हे दोन व्हॅरिएबल्स, म्हणजे ह्या नेम आणि मार्क्स हे दोन व्हॅरिएबल्स इनिशियलाइज झाले आणि त्यांना आपण व्हॅल्यूसुद्धा असाईन केलेल्या आहेत. तशाच पद्धतीने P2 नावाचा ऑब्जेक्ट तयार होईल, त्यासाठी नीमा N हे नेममध्ये जाणार आहे आणि 76.12 ही जी व्हॅल्यू आहे M ही मार्क्समध्ये जाणार आहे. म्हणजे P2 साठी नेम असेल नीमा आणि P2 साठी मार्क्स असतील 76.12 अशा पद्धतीने बघा. आता इथे मला जर बघायचं असेल की P1चं नाव काय आहे आणि P2चं नाव काय आहे, मी तशाच पद्धतीने वापरू शकतो. P1 डॉट नेम बघा अजय, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, कन्स्ट्रक्टरनी जी व्हॅल्यू घेतली नावाची ती त्याच्या स्वतःच्या नेम व्हॅरिएबलमध्ये टाकलेली आहे. म्हणजे P1मध्ये सध्या दोन नावं आहेत, नेम आणि मार्क्स, आणि एक मेथड आहे शो. हेच जर आपण P2 साठी बघितलं, P2चं नाव बघा नीमा, याचा अर्थ काय, P1चं जे स्ट्रक्चर आहे आणि P2चं जे स्ट्रक्चर आहे ते सारखंच आहे. दोघांमध्ये नेम आहे, दोघांमध्ये पण मार्क्स तयार झालेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे ती दोघांची वेगळी वेगळी तयार झालेली आहे. याला म्हणतात ऑब्जेक्ट. पर्सन हा क्लास झाला, P1 आणि P2 झाले त्याचे ऑब्जेक्ट. ह्या ऑब्जेक्टमध्ये ज्या व्हॅल्यू असतील त्या प्रत्येक ऑब्जेक्टसाठी ह्या व्हॅल्यू वेगळ्या वेगळ्या असणार आहेत. असंच मार्क्ससाठी सुद्धा आहे.
आणि मी याचाच वापर करून याचं नावसुद्धा बदलू शकतो. म्हणजे नेम बदलायचं असेल मला, अजयचं विजय करायचं असेल तर करू शकतो. तसंच इथेसुद्धा मार्क्ससुद्धा बदलू शकतो. तर डॉट ऑपरेटरचा वापर करून आपण हे इन्स्टन्स व्हॅरिएबल काढू शकतो. म्हणजे पी वनमध्ये दोन इन्स्टन्स व्हॅरिएबल आहेत. मी समजा इथे गेलो आणि हे पी वन डॉट इथे मी जर टॅप केला, ओके, बऱ्याचशा पायथॉन आय डी ईमध्ये ही फॅसिलिटी तुम्हाला दिलेली आहे. डॉटनंतर तुम्ही टॅप केलं किंवा काही ठिकाणी टॅप करण्याची पण गरज नसते, ऑटोमॅटिक तुम्हाला सजेशन दाखवेल की पी वनमध्ये नक्की काय आहे. तर पी वन हा ऑब्जेक्ट आहे, त्याच्या आतमध्ये मार्क्स आणि नेम नावाचे दोन व्हॅरिएबल आहेत आणि शो नावाची मेथड आहे. मार्क्स आणि नेम नावाचे व्हेरिएबल्स आहेत आणि शो नावाची मेथड आहे. आता इथे तसं दिसत नाही आहे, परंतु पी वन बरोबर तुम्ही काय वापरू शकता हे तरी तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी दिसू शकतं. आता हे नाही नेम झालं, पण मला ही शो मेथड कॉल करायची असेल तर ती कशी होणार आहे. मी जर पी वनसाठी कॉल केली तर पी वनचं नाव आणि मार्क्स दिसतील, आणि जर मी पी टूसाठी कॉल केली तर पी टूचं नाव आणि मार्क्स दिसतील. बघा, ही झाली पी वनची, नेम अजय, मार्क्स 70 and 56. म्हणजे मेथड तीच आहे, मेथड तीच आहे, त्याच्यामध्ये सर्व स्टेटमेंट पण तेच आहेत, परंतु त्यांनी जे वापरलेली माहिती आहे, जो वापरलेला डेटा आहे, तो मात्र वेगळा दिसतो ह्या ठिकाणी. जर मी पी टूचा वापर केला तर बघा, पी टूचं नाव आहे नीमा आणि मार्क्स आहे 76.12. दोन ऑब्जेक्ट तयार झाले, दोघांसाठी जे इन्स्टन्स व्हॅरिएबल आपण तयार केलेले आहेत त्यांची व्हॅल्यू वेगवेगळ्या तयार झालेल्या आहेत इथे. तर कन्स्ट्रक्टरचा वापर करून आपण ह्या व्हॅल्यू याच्या आतमध्ये घेऊ शकतो आणि त्यांचा वापर पुढे करू शकतो. इथे मी आणखी एक स्टेटमेंट लिहितो. समजा मला पी वनचं नाव बदलायचं आहे, पी वनचं नाव मी केलं विजय. आता बघा, विजय नाव तयार झालं. म्हणजे डॉट ऑपरेटरचा वापर करून तुम्ही इन्स्टन्स व्हॅरिएबल एक साध्या सरळ व्हॅरिएबलसारखं सुद्धा वापरू शकता, आणि शो ह्या मेथडचा वापर करून, म्हणजे कोणत्याही मेथडचा वापर करून त्याच्या आतमध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत क्लासच्या आतमध्ये, ऑब्जेक्टच्या आतमध्ये, त्या तिथे ॲक्सेस करू शकता अशा पद्धतीने. याला म्हणतात मेथड कॉल. आणि हे तुमचे व्हॅल्यूज आहेत ज्या प्रत्येक ऑब्जेक्टसाठी वेगवेगळ्या असू शकतील. अशा पद्धतीने आपण एखादा क्लास तयार करू शकतो, त्यात कन्स्ट्रक्टर लिहू शकतो, आणि कन्स्ट्रक्टरला कितीही व्हॅल्यू तुम्ही पास करू शकता आणि मेथड पण लिहिता येतं. म्हणजे मेथडसुद्धा कितीही पद्धतीने, कितीही तुम्हाला लिहिता येऊ शकतील तुमच्या पद्धतीने. पुढच्या व्हिडिओमध्ये थोडंसं ॲप्लिकेशन लेवलचं उदाहरण आपण बघणार आहोत. धन्यवाद.